संभाले काढलेला आहे. आता हा स्तंभालेखाच्या सगळ्या स्तंभांची उंची 100 सेंटीमीटर आहे, म्हणजे 6 शतमान स्तंभालेख आहे हे लक्षात ठेवायचं. एका स्तंभामध्ये दोन भाग दाखवलेले आहेत. आता बघा, अजित नावाच्या स्तंभामध्ये एक भाग डार्क केलेला आहे आणि एक भाग कोरा होता. आता याच्यावर आपल्याला हे अक्ष आणि प्रमाण, आता वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10, 20, 30, 40, 100 पर्यंत घेतलंय. आता इकडे अजित, यश, रवी आणि सुधा असे 4 शेतकऱ्यांची नावं आहेत असं आपण समजूया. आता याच्यामध्ये बघ, इथं चिन्ह केलेले या ब्रॅकेटमध्ये या चौकोनामध्ये तूर उत्पादन, मग असं हे छायांकित केलेलं आजीच्या नावापुढे दिसतंय 60 पर्यंत, म्हणजेच याचा अर्थ आजीचे तुरीचं उत्पादन 60% घेतलेलं आहे. आता दुसरा जो भाग पाहिला तर हरभरा, मग आजीतने किती टक्के हरभरा पिकवला, कोण सांगतो बरं? बघा, जर शतमान 100% आहे, 100 मधून जर 60% आजीच तुरीचं उत्पादन आहे, 100 मधून 60 गेली तर 40% उत्पादन आजीच हरभऱ्याच आहे असं आपण सांगू शकतो. आता छोटे छोटे प्रश्न आहे, यशच तुरीच उत्पन्न किती? 50%. मग यशच हरभऱ्याच उत्पन्न किती? 100 मधून 50 गेले 50. रवीच तुरीच उत्पादन किती? 70%. सुधाच तुरीच उत्पादन किती? 40%. आता यामध्ये अजूनही असे प्रश्न येतात, सर्वात जास्त तुरीच उत्पादन कोणाचं? उत्तर, रवीच. सर्वात कमी तुरीच उत्पादन कोणाचं? सुधाच, 40%. असाही प्रश्न येतो, आजीत व यश यांच्यामध्ये तुरीच्या उत्पन्नाचा फरक किती? मग आजीच उत्पन्न 60 यश 50 फरक विचारला तर वजाबाकी करायची, तर अजित आणि यश यांच्या उत्पन्नात फरक 10% आहे. बघा, असे आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. आता शेजारी स्तंभालेखाचा प्रकार सांगा, उत्तर आहे शतमान स्तंभालेख. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उत्तर आपण या आलेखावरून देऊ शकतो, त्यामुळे आपल्याला आलेखाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आलेख काढता येणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये असाही प्रश्न येऊ शकतो, 49 मिळून तुरीचं उत्पादन किती? मग तुम्हाला 60 अधिक 50 अधिक 70 अधिक 40 अशी बेरीज करून उत्पादन देता येईल. एकूण हरभऱ्याचं उत्पन्न 40 किती? तर या सगळ्यांचं प्रमाण काढून त्यांची बेरीज करता येईल. एकूण सगळ्यांचं तुरीचं उत्पादन आणि एकूण सगळ्यांचं हरभऱ्याचं उत्पादन यांच्यातला फरक काढता येईल. फक्त महत्वाचं आपल्याला आलेख करणं हे महत्वाचं आहे.